न्याय मागितला तर तुरुंगात टाकणारे हे सरकार आहे. देशात मंदिर मस्जिद व राज्यात मराठा ओबीसीमध्ये फूट पाडून त्यांची मते मिळवायची आहेत. अच्छे दिनाची भाषा करून शेतकरी सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या या सरकारला आगामी निवडणुकीमध्ये धडा शिकवा असे आवाहन छगन भुजबळ यांनी वैजापूर येथे सोमवारी आयोजित समता मेळावा व बहुजन परिषदेमध्ये केले. जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला समता सैनिकांनी गर्दी केली होती. प्रारंभी भुजबळ यांच्या हस्ते विषमता निर्माण करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे दहन करण्यात आले. त्यानंतर भुजबळ यांनी मनुस्मृतीवर टीका करत आताही देशात एका प्रकारे मनोवृत्ती जागी झाली असून उसळी मारत आहे, समतेची चक्र उलटी फिरत असल्याचे सांगितले. संत ज्ञानेश्वर संत तुकारामांनी समतेचा संदेश दिला. फुले शाहू आंबेडकरांनी विज्ञानाची कास धरण्यास सांगितले आहे, पण आज संभाजी भिडे सारखी माणसे संतती होण्यासाठी आंबे खाण्याचा सल्ला देतात. कायद्याचा आज संकोच होते असे सांगत त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर चौफेर फटकेबाजी केली. 60 वर्षाच्या लढाईनंतर ओबीसींना 27% आरक्षण मंडळ आयोगामुळे मिळाले, पण आता मराठा आरक्षणामुळे या आरक्षणाला धक्का लागता कामा नये अशी आमची भूमिका आहे. ओबीसींची जनगणना कायद्याच्या चौकटीत न करता 54% असलेल्या ओबीसींची फसवणूक करण्यात आली आहे, त्यामुळे त्यांची जनगणना करा अशी मागणी त्यांनी केली. मांजरपाडा भागात डोंगरावर पडणारे पाणी गुजरातमध्ये जात असल्याने हे पाणी बोगदा करून मराठवाड्यात वळवण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. केंद्रातील मोदी सरकार नोटबंदी स्मार्ट सिटी मेक इन इंडिया डिजिटल इंडिया आदी सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. त्यांना आंबेडकरांचे संविधान हटवून हुकुमशाही आणायची आहे अशी त्यांनी टीका केली. 2014 नरेंद्र मोदी यांनी नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे भाषण केले होते. त्या भाषणात मोदींनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांदा व कापूस या पिकाबद्दल कसे आश्वासन दिले होते याची हुबेहूब नक्कल करून दाखवली. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. हे लोक हनुमानाची जात काढत आहेत, तेव्हा उद्या 33 कोटी देवांच्या जाती ठरवून वर्गवारी करावी लागेल असा टोला त्यांनी लावला. विलास मस्के, वैजापूर, औरंगाबाद. महात्मा ज्योतिराव फुल्यांना सुद्धा भिडे वगैरे चिपळूणकर या ब्राह्मणांनी या त्यांच्या कामात मदत केली. ब्राह्मण्यवादाच्या विरुद्ध मी बोलतो, पण हे 3% ब्राह्मण तेच फक्त शिकणार. वेदाचे मंत्र तंत्र तेच सगळं करणार आणि ते सोडल्यात बाकी सगळे जे आहेत त्यांची सेवा करणार. तुम्ही कमावलं तरी ती संपत्ती तुमची नाही. तुम्ही वेदाचे मंत्र शिकणार लांब राहिलं, तुम्ही ते ऐकलं तरी तुमच्या कानामध्ये शिशाचा रस ओतला जाईल. महिलांना ब्राह्मणांच्या महिलांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता. महिलांना एखाद्या बायकोला नवऱ्याने जर ठार मारलं तर अगदी साधा गुन्हा म्हणजे दारू पिल्यासारखा गुन्हा. बस दारू पिल्या मनुष्यहत्येचा गुन्हा. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले तर म्हणाले या महिलांची परिस्थिती शुद्रा होणे ही अतिशूद्र म्हणजे शूद्र आहेत पण त्याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती जी आहे या महिलांची आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या उद्धारासाठी आपल्याला लढलं पाहिजे. आणि त्यांनी सावित्रीबाई फुल्यांना बरोबर घेतलं. फातिमा बी शेख त्या सावित्रीबाई फुल्यांच्या बरोबर काम करायला लागला आणि शेकडो लोक जे आहेत काम करायला लागले. त्रास एवढा होता. महात्मा फुले यांनी सांगितलं महार मांग निंदा ठावी नाही व्यथा. त्यांची व्यथा तुम्हाला ठावी नाही. महार मांग निंदा त्यांची ठावी नाही व्यथा. जाळा मनोग्रंथा अग्निमध्ये हा मनोग्रंथ अग्निमध्ये जाळा. हे महात्मा ज्योतिराव आणि त्यांचे शिष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खरोखरच तो मनोग्रंथ रायगडाला शिवाजी महाराजांना साक्ष ठेवून तो जाळला. आणि हा कायदा जो आहे नंतर ज्या वेळा त्यांना कायदा करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली त्यावेळा हा संपूर्ण मनुचा कायदा त्यांनी गाडून टाकला. महिलांना हक्क दिले, प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क दिला, बोलण्याचा हक्क दिला, संपत्ती कमावण्याचा हक्क दिला, लिहिण्याचा हक्क दिला,
उद्योगधंदा करण्याचा हक्क दिला. सगळ्यांना एक मत, देश सगळ्यांचा आहे, प्रत्येकाला द्यायचा. बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. तुम्ही म्हणाल की आता हे परत काय तुम्ही कशाला करता, त्यांनी केलं तर तुम्हाला तुम्ही कशाला करता आता. पण आता परत ह्या देशामध्ये ती मनोवृत्ती जागी झालेली आहे. मनोवाद परत एकदा उसळी मारून पाहतो आहे. परत एकदा समतेचं चक्र जे आहे उलट फिरवण्याचं काम सुरू होत आहे. ते संभाजी भिडे म्हणून मला माहिती, संभाजी भिडे सगळ्यांना माहिती झालं आता. त्या संभाजी भिडेंचं नाव संभाजी भिडे नाही, त्यांचं नाव आहे मनोहर. कारण ब्राह्मण समाजामध्ये कुठल्याही घरामध्ये